कल अपन मैट्रासिस वर रो ट्रांसफॉर्मेशन कॉलम ट्रांसफॉर्मेशन कसे अप्लाई करायचे हे आपण बघितलं होतं। स्केलर मल्टिप्लिकेशन कसं असतं किंवा एखाद्या रोचा वापर करून दुसऱ्या रो मध्ये चेंज कसे करायचे त्या ऑपरेशन्सला आपण बघितलं होतं, ट्रान्सफॉर्मेशनला बघितलं होतं। आणि त्याच्यातच आपण एक नवीन क्वेश्चन घेतला होता जो महत्त्वाचा होता, एखाद्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करणं, एखाद्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करणं। त्याच्यातलं एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं होतं आणि त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला नियरली 3 ते 4 एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कसाठी दिले होते। ओके, मला एकामागून एक एक्झाम्पल सांगायचे आणि ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ। त्याच्यातलं दुसरं जे एक्झाम्पल होतं ए मॅट्रिक्स असा होता, बघा बरं हाच आहे का, 1 3 -1 2 बरोबर आहे का मॅट्रासिस। ओके, दुसरं एक्झाम्पल, कालचं पहिलं जे एक्झाम्पल होतं 1 2 3 4 होतं, दुसरं हे एक्झाम्पल आहे। ओके, नाव आपल्याला मॅट्रासिसला, ह्या मॅट्रासिसला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये। आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो, 2x2 1 0 0 1 असतो, बरोबर ना। हे 4 एलिमेंट मला काय करायचे असतात, चेंज करायचे असतात। मग जेवढे एलिमेंट बदलायचे तेवढे रो ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी अप्लाय करायला हवे। ओके, पहिला एलिमेंट ऑलरेडी माझ्याकडे 1 आहे, बरोबर, त्याचा वापर करून आपण याला काय करू शकतो, 0 करू शकतो। मग आपण असं अजून करू की हा माझा दिलेला मॅट्रिक्स आहे, गिव्हन मॅट्रिक्स आहे। ओके, ना चला मग पहिलं ऑपरेशन सांगा, मला पहिलं ऑपरेशन काय असेल, ना अप्लाइंग R2 चेंजेस टू, कोणाला चेंज करतो आपण, ज्याला चेंज करतोय त्याला व्यवस्थित मेन्शन करा। R2 चेंजेस टू, R1 चा याच्यात संबंध नाही पण R1 चा वापर करतोय, बरोबर ना। R2 प्लस R1 दोघांची जर मी ऍडिशन केली, R1 चा वापर करून, बरोबर ना, याच्या दोघांची जर मी ऍडिशन केली तर इक्वल टू मला काय मिळतोय, 0। मला तिसरा एलिमेंट काय पाहिजे, मला 0 पाहिजे, म्हणून मग A विल बी चेंजेस टू 1 2, पहिला रो ॲज इट इज, दुसरा रो पूर्णपणे बदलेल। ज्याला चेंज करतोय तो रो पूर्णपणे बदलतो, त्याच्यातला की एखादा एलिमेंट नाही बदलत, तो पूर्ण एलिमेंट मला त्याच्यातले बदलावे लागतात, त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट मला बदलावे लागतात। -1 1 2 3 हे त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत, हा R2 हा R1 हा R2 हा R1 असे एलिमेंट मला घेऊन याच्यात पुट करायचे आणि ऍडिशन करायचे। 1 -1 किती होतो, 0। मग 2 + 3 5, बरोबर आहे का। ओके, ना मग आता काय करायचंय, पुढच्या पुढचा एलिमेंट काय करायचा आहे, कोणता एलिमेंट, हा एलिमेंट काय करायचा आहे मला, 1 करायचा आहे ना। ओके, सिस्टीम असते, पहिला एलिमेंट 1, त्याच्या खालचा एलिमेंट 0, कारण कॉलम वाईज आपल्याला बघावे लागतात। ओके, जर व्हर्टिकली आपण बघितलं तर आपल्याला पटापट आन्सर मिळतात। जर आपण 2x2 चा मॅट्रासिस घेतला, A11, A12, A21, A22 हा 2x2 चा मॅट्रिक्स जर घेतला आणि याला कन्वर्ट करायला लागलो तुम्हाला आयडेंटिटीमध्ये, तर एक लक्षात ठेवायचं आहे, आधी याला 1 करायचं, आधी याला 1 करायचं, याचा वापर करून याला 0 करायचं, याचा वापर करून याला 0 करायचं। आणि इथे काय, आपल्याला जो पण असेल त्याला त्या व्हॅल्यूने काय करायचं, डिवाइड करायचं, जी व्हॅल्यू असेल त्याने डिवाइड करायचं, बरोबर ना। आणि मग नंतर याचा वापर करून, याचा वापर करून याला 0 करायचं, कळतंय का, आधी याला 1 करायचं, नंतर याला 0 करायचं, याचा वापर करून, बरोबर ना। या दोघं जे एलिमेंट आहेत ना, हे दोघं एलिमेंट 1 करणं एकदम सोपी गोष्ट असते, त्यांना त्यांच्या व्हॅल्यूने डिवाइड केलं। 1 करत असताना फक्त डोक्यात एकच ठेवायचं आहे की स्वतःच्या जी व्हॅल्यू असेल ना त्या ठिकाणी त्या व्हॅल्यूने त्या रोला काय करायचं, डिवाइड करून द्यायचं। आणि मग त्यानंतर आपले जे डायगोनल एलिमेंट आहेत, म्हणजे उरलेले डायगोनल सोडून उरलेले एलिमेंट, या दोघे एलिमेंटला 0 करण्यासाठी, आता याला 0 करण्यासाठी याचा वापर करून घ्या, हा जो 1 केला आहे त्याचा, आणि याला 0 करण्यासाठी याचा वापर करून घ्या। तर मी तेच याच्यामध्ये करत, आधी या पहिला काय करणार, 1 करणार, मग अप्लाइंग R2 चेंजेस टू R2 अपॉन R2। ओके, बघा 0 अपॉन 5 0 5 अपॉन 5 1, बरोबर। चला पुढचं, आता पुढचंच काय सांगितलंय मी, याचा वापर करायचा आणि याला 0 करायचा,
बरोबर ना, जसं आपण याचा वापर करून याला झिरो करतो तसे या वनचा वापर करून याला झिरो करायचा, म्हणून आपण जे ऍडजस्टमेंट आपण करतो ते ऍडजस्टमेंट। ओके चला मग सांगा काय ऑपरेशन असेल। हाँ, R1 changes to, सांगा पुढे। अरे थ्री का ठीक है सर, आपका थ्री हो गया बरोबर, आर वन माइनस थ्री टाइम्स ऑफ आर टू। बर चला मग सांगा ऑपरेशन आता काय असेल, ऑब्व्हियसली काय नाही ना, आता शेवटचं ऑपरेशन झालं म्हणजे आपला माइनस जो मॅट्रिक्स आहे तो काय असेल ऑब्व्हियसली। बर शेवटचं ऑपरेशन ऍज इट इज झालं बरोबर आहे का, बघा किती ऑपरेशन घेतले, एक दोन तीन, एक दोन तीन इलेमेंट मला बदलायचे होते, जेवढे इलेमेंट बदलायचे तेवढे ऑपरेशन मला याच्यामध्ये अप्लाय करावं लागतील। चल मग पुढचं एक्झाम्पल बघा, आता जे तुम्ही अप्लाय केलंय ते एकदा चेक करून बघा, बऱ्याच जणांनी एक्झाम्पल सॉल्व्ह केले, ट्राय केले, व्यवस्थित केले, पण त्याच्यामध्ये काय चुकलेलं असेल, कुठे मिस्टेक झाली एकदा चेक करून घ्या। ओके काही काही वेळेला आपल्याला काय होतं की ऑपरेशन चुकल्यामुळे व्हॅल्यू फायनली मिळत नाही, मग त्यावेळेला आपल्याला काय काय चुकलं ते आधी पाहून घेणं गरजेचं असतं। ओके थर्ड नंबरचं एक्झाम्पल असं होतं का, 102123 घेऊ बरोबर। चला मग आता सांग परत किती इलेमेंट बदलायचे, दोनच इलेमेंट बदलायचे बरोबर ना, व्यवस्थित ऑब्झर्व करा किती इलेमेंट बदलायचे, पहिल्या रो मध्ये तर ऑलरेडी 1 आणि 0 आहे, फक्त आपल्याला दुसरा रो बदलावा लागेल, कितवा रो बदलावा लागेल दुसरा, त्याच्यातलेही 2 इलेमेंट बरोबर ना, मग 2 इलेमेंट बदलत असताना आपल्याला तेवढं ऑपरेशन अप्लाय करावं लागतं। अप्लाय चला ऑपरेशन सांगा पहिलं काय असेल, हा बघ पुढे ए विल बी चेंजेस टू, चला 1 0 एज इट इज पहिला रो, टू आर टू, आर टू काय हा 0 होऊन जाईल बरोबर, आर टू काय इथे आता एच ऑपरेशन हा 3 - 2 × R1 काय त्या ठिकाणी, मग किती राहिला 3 - 0 होईल इथे, म्हणजे ऑब्व्हियसली तो काय राहणार 3च राहणार। ओके नंतर शेवटचं ऑपरेशन, दोनच ऑपरेशन आपण अप्लाय करतो, एकदम सोपं ऑपरेशन शेवटचं काय, आर टू चेंजेस टू आर टू अपॉन 3 बरोबर, ए विल बी चेंजेस टू 1001 दॅट्स फायनल आन्सर बरोबर आहे का, कोणाला काही डाऊट, ब्लर का बट दिसते बा बाकीच्या नाही ब्लर दिसते का, क्वेश्चन परत एकदा रिकरेक्ट करू द्या, तिसरं एक्झाम्पल मला सांगा पण काय होतं, चौथं एक्झाम्पल टू फोर झिरो वन, चल फटाफट सांगायचं मला आता घेऊन अप्लाय। ओके चला सांगा पटकन पहिला ऑपरेशन, हाऊ मेनी इलेमेंट विल बी चेंजेस, आपल्याला किती इलेमेंट चेंज करायचे, दोनच करायचे ऑलरेडी आपले आहेत। ओके यांचं सांगा मला आता दोघांचं, आर वन चेंजेस टू सांगा पटकन याला काय करायचंय, आर वन अपॉन टू, कारण ज्या ठिकाणी आपल्याला 1 करायचं असेल त्या ठिकाणी त्याच व्हॅल्यू डिवाइड करावं लागेल, आर वन अपॉन टू, ए विल बी चेंजिंग टू, टू अपॉन टू किती होणार 4 / 2 टू। ओके हाय एज इट इज, हाय एज इट इज। ओके चला मग आता पुढचं ऑपरेशन सांगा अप्लाय, आर
आपल्याला याला झिरो करायचे ना, मग याला झिरो करताना कोणाचा वापर करतो आपण, याचा, याचा वापर करा आणि याला झिरो करा. चला सांगा बरं, मग आर वन चेंजेस टू आर टू, आर टू आर वन मायनस टू टाइम्स ऑफ आर टू. त्याचा त्याला चेंज करत असताना त्यालाच कसं वापरलं, ए विल बी चेंजेस टू, झालं वन झिरो झिरो. समजतंय? पुढचं सांगा, चला काय होतं एक्झाम्पल. हा किती होत, मायनस थ्री फाईव्ह. चला सांगा बरं पटापट, आता एकदम सोपं एक्झाम्पल आहे. पण किती इलेमेंट बदलायचे, किती इलेमेंट बदलायचे, चार 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 बदलायचे. मग आपल्याला जे रेग्युलर ऑपरेशन असतील ते अप्लाय करा. चला पहिलं आर वन चेंजेस टू, सांगा पटकन ऑपरेशन, आर वन अपॉन टू, गुड, आर वन अपॉन टू, कारण त्यालाच आपल्याला इथे त्याच इटसेल्फ वन पाहिजे म्हणून त्याच व्हॅल्यूने आपण त्याला डिवाइड करणार. मग ए विल बी चेंजेस टू वन टू मायनस थ्री फाईव्ह. ओके, चला पुढचं इलेमेंट सांगा. चला पुढचं ऑपरेशन कोणाला चेंज करायचं, आता याचा वापर करून याला झिरो करतो, आर टू चेंजेस टू. हा आर टू प्लस थ्री आर वन बरोबर, राईट. नंतर ए विल बी चेंजेस टू, चला सांगा हा वन टू हा झिरो होऊन जाईल. ओके, आर टू काय इथे फाईव्ह प्लस थ्री इंटू, त्या ठिकाणी आर वन काय आहे टू, बरोबर ना, किती होतोय इलेवन, बरोबर. मग पुढचं ऑपरेशन एकदम सोपं, आर थ्री आर टू चेंजेस टू आर टू अपॉन इलेवन. चला सांगा ए वन बी चेंजेस टू वन टू झिरो अपॉन इलेवन झिरो. ओके, इलेवन अपॉन इलेवन वन, बरोबर. मग चला शेवटचं ऑपरेशन सांगा, कोणाला चेंज करतोय आर वन ना, मग आर वन चेंजेस टू आर वन मायनस टू टाइम्स ऑफ आर टू. झालं, दॅट विल बी चेंजेस टू द गिवन मॅट्रिक्स विल बी आयडेंटिटी मॅट्रिक्स. झालं, हे शेवटचं एक्झाम्पल होतं का? ओके, याच्यात कोणाला काही डाऊट? हे शेवटचं एक्झाम्पल होतं ना, याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे का? एवढं शेवटचं होतं ना आयडेंटिटीसाठी. ठीक आहे सर, मग आता पुढचं जे मी आता एक्झाम्पल घेणार, आता जसं आपण टू क्रॉस टू साठी केलं ना, तसं आपल्याला थ्री क्रॉस थ्री साठी करायचं. थ्री क्रॉस थ्रीचा मॅट्रिक्स आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करणं, थ्री क्रॉस थ्रीचा अप्पर ट्रायंगुलरमध्ये कन्वर्ट करणं, हे तुम्ही सांगायचं आहे मला की याच्यात एक्झॅक्टली काय करायचं असं. ओके, कारण याच्यामध्ये काय होतं माहिती का, इलेवन जास्त असल्यामुळे त्याला पण एक सिस्टीम आहे. ओके, आपण टू क्रॉस टूमध्ये आपण करत असताना आपण काय करतो, याला वन करणार, नंतर याला झिरो करणार, नंतर याला वन करणार आणि त्याचा वापर करून याला झिरो करणार. मग आपल्याला ज्या प्रत्येक कॉलममध्ये एक एक वन येतो, बरोबर ना, त्या वनचा वापर त्याच्या खालचा इलेमेंट झिरो करण्यासाठी, त्याच्या वरचा इलेमेंट झिरो करण्यासाठी करता येतो, बरोबर ना. मग याचा, ह्या वनचा वापर कशासाठी केला आपण, याला झिरो करण्यासाठी, बरोबर आहे. नंतर ह्या वनचा वापर कोणासाठी केला आपण, याला झिरो करण्यासाठी. मग थ्री क्रॉस थ्री मध्ये पण त्याच पद्धतीने करता येतात, थ्री क्रॉस थ्री मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने. जर तुम्हाला सांगितलं की थ्री क्रॉस थ्री मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये, सॉरी अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करा, तर ए वन वन ए वन टू ए वन थ्री ए टू वन ए टू टू ए टू थ्री ए थ्री वन ए थ्री टू ए थ्री थ्री. ओके, हे थ्री क्रॉस थ्रीची इलेमेंट आहे, बरोबर. चला, मग आपण जर ह्या मॅट्रासिसला तुम्हाला सांगितलं की या मॅट्रासिसला कन्वर्ट करा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये, तर तुम्हाला काय करण्याची गरज पडेल, काय करावं लागेल? हा डायगोनल आहे, बरोबर ना, हा डायगोनल आहे आणि त्या डायगोनलच्या खालचे इलेमेंट काय करावं लागतील आपल्याला, यांना वन करण्याची गरज आहे का?
यांना वन करण्याची गरज आहे का? आपल्याला वन करण्याची गरज कुठे? वन करण्याची गरज कुठे? आयडेंटिटीसाठी, बरोबर ना? इथे यांना वन करण्याची गरज नाही, फक्त याचा वापर आपण करू शकतो. पण याचा वापर करून मी याला पण झिरो करू शकतो, याला पण झिरो करू शकतो. या पद्धतीने लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्वाची स्टेप असेल. काय? की हा जो पण इलेमेंट आहे त्याचा वापर करून, कारण आपल्या डायगोनलच्या खालचे जो कॉलम असेल त्या कॉलमचा पहिला जो इलेमेंट असतो त्याच्या खालचे इलेमेंट मला झिरो करता येतात, त्याचा वापर करून. मग जर हा इलेमेंट नॉन झिरो असेल तर त्याच्या खालचे जे पण इलेमेंट असतील ते दोघं काय करता येतील मला? ते दोघं काय करता येतील? झिरो करता येतील एकाच ऑपरेशनमध्ये. एका ऑपरेशन म्हणण्यापेक्षा दोघं इंडिपेंडेंट आहेत पण एका स्टेपमध्ये म्हणताय. ओके, दोन ऑपरेशन एका स्टेपमध्ये, म्हणजे आर टू साठी आणि आर थ्री साठी स्टेप घेऊन एका स्टेपमध्ये आपल्याला दोन ऑपरेशन घेता येतात. ओके, नंतर याला झिरो जर करायचं असेल तर कोणाचा वापर करावा लागेल? मग एट टू टू चा वापर करावा लागेल. बरोबर आहे, बरोबर ना? मग लक्षात घ्या, ए वन वन चा वापर कोणासाठी? ह्या दोघांना झिरो करण्यासाठी. ए टू टू चा वापर कोणासाठी? ए थ्री टू झिरो करण्यासाठी. आणि मग हा जो असेल तो राहू द्या, त्याला काय फरक पडतो? मग आपले जर किती इलेमेंट आपल्याला बदलायचे असतात? थ्री इलेमेंट बदलायचे. मग चला, मग आता ह्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर आपला याच्यातला कितव्या नंबरचा क्वेश्चन आहे बघा? पहिल्या क्वेश्चन मधला नाईन नंबरचा. ओके, नाव आपल्याला क्वेश्चन काय माहिती आता? अप्पर ट्रायंगुलर मध्ये दिलेला जो मॅट्रिक्स असेल त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो मी असा घेतो, वन मायनस वन टू, वन मायनस वन टू, टू वन थ्री आणि नंतर थ्री टू टू. ओके सर, मग आता तुम्ही सांगायचंय की आपण टप्प्याटप्प्याने जर आपण अप्लाय करत गेलो तर सपोज हा गिव्हन मॅट्रिक्स आहे आणि याला कशात कन्वर्ट करायचं आहे? अप्पर ट्रायंगुलर. बर, चला मग सांगा पहिलं ऑपरेशन काय असेल. एकाच एक लक्षात घ्या, याला आपल्याला चेंज करायची गरज नाही. तो वन जरी नसला तरी काही फरक पडणार नसता, बरोबर ना? आपल्याला तो वनच पाहिजे असं काही नाही. आयडेंटिटी राहिला असतात तर वनच लागला असता, पण इथे काही गरज नाही. डायगोनलच्या खालचे जे तीन इलेमेंट आहेत ते तीन इलेमेंट झिरो करण्यावर टार्गेट ठेवा. ओके, बट ह्या दोघांना जर झिरो करायचे तर याचा वापर करावा लागेल, बरोबर? आणि याला झिरो करायचं असेल तर याचा वापर करावा लागेल. आधी या दोघांना झिरो कर. ओके, मग चला एका याच्यामध्ये दोन ऑपरेशन घेऊ शकता तुम्ही. आधी कोणाला चेंज करायचं? आर टू चं ऑपरेशन झालं, आर टू चेंजेस टू. बर, आणि त्याच्यातच आर थ्री साठी पण घेऊन टाका, त्याच्यातच आर थ्री साठी पण घ्या. कारण आर थ्री चं एक मला एक सांगा, याच्यात आर थ्री चा कुठे वापर केलाय का मी? याच्यात नाही, म्हणून आर थ्रीचं ऑपरेशन त्या स्टेपमध्ये घेतोय. कारण एका ऑपरेशनमध्ये दोन दोन रोज एकाच वेळी कधी वापरले जाणार नाही. हा, पण आर वनचा वापर करून मी त्याला करू शकतो, कारण आर वन बदलतोय का मी? आर वन चेंज करतोय का मी? नाही, आर वन नाही चेंज करत आहे, आर टू आणि आर थ्री चेंज करतोय. आर टू आणि आर थ्री चेंज करतोय, म्हणून आर टूचं ऑपरेशन वेगळं, आर थ्रीचं ऑपरेशन वेगळं. जे चेंज करतोय ना आपण ते एकमेकांवर डिपेंडेंट आहेत का? आर टू आणि आर थ्री एकमेकांमध्ये येत आहेत का? याच्यामध्ये आर थ्री कुठे आहे का? नाही. आणि आर थ्रीच्या ऑपरेशन मध्ये सुद्धा बघा बरं, इथे कुठे आर टू आहे का? म्हणजे दोघं काय झालेत? इनडिपेंडेंट झाले. दोघं काय झालेत? इनडिपेंडेंट झाले. म्हणजे ऑब्विसली ऑब्विसली आपला जे ऑपरेशन आहे ते दोघे इनडिपेंडेंट आहेत आणि दोघे एकाच स्टेपमध्ये आपण करू शकतोय. ए विल बी चेंजेस टू. चला सांगा, पहिला रो ॲज इट इज त्याला काही चेंज करत नाही आपण, बरोबर? चला मग आता दुसरा रो, हा तर इलेमेंट काय होणार? झिरो होणार. ओके, इथे आर टू काय? याचा नुसार आर टू मायनस टू टाइम्स ऑफ आर वन. ओके, इथे आर टू काय? वन मायनस टू इन टू. तिथे आर वन काय? मायनस वन. मायनस टू इन टू मायनस वन, मायनस टू इंटू मायनस वन, प्लस टू, प्लस टू प्लस वन थ्री. ओके, इथे आर टू काय?
माइनस टू इंटू तिथे आर वन का है किती होणार वन मायनस फोर मायनस वन बरोबर. आता झालं पूर्ण रो तयार झाला माझा. ओके आता आर थ्रीचं ऑपरेशन आर थ्री मायनस थ्री टाइम्स ऑफ आर वन. चला मग सांगा आर थ्री साठी सांगा हा तर झिरो झाला बरोबर. मग इथे आर थ्री काय टू थ्री इंटू तिथे आर वन काय आर वन बर का आर वन आपण आर वन घेतलाय नाही तर बरेच जण आर टू घेऊन टाकतात. आर वन मायनस थ्री मायनस वन इज प्लस थ्री टू प्लस थ्री इज फाईव्ह बरोबर. इथे आर थ्री काय मायनस थ्री इंटू आर वन काय टू फोर मायनस सिक्स किती होणार मायनस टू बरोबर आहे का. आता पुढचा इलेमेंट काय चेंज करायचा आहे याला आधी याला याचा वापर करून याला काय करायचं आपल्याला झिरो करायचंय. चला मग सांगा काय करताय काय करताय. थ्री डे त्याला न करता पण करता येईल ना याला वन न करता याला झिरो करता येईल आपल्याला. कसा करता येईल तो विचार करा फक्त एवढंच. चला कसा करायचा तो विचार करायचा फक्त. आर थ्री प्लस प्लस कसा काय येईल. ओके एक लक्षात घ्या तुम्ही ऑपरेशन जे रेग्युलर आहे ते तसं घेतलं फाईव्ह आर टू बरोबर आहे. ज्या वेळेला तुम्ही इथे इथे जर एखादा वन नसेल ना वन नसेल तर सांगितलं आपण ऑपरेशन रेग्युलर घेऊन घ्यायचं फाईव्ह साठी आर थ्री मायनस फाईव्ह आर टू कोणाचा वापर करतोय आर टू चा वापर करतोय. तर सिम्पली जो फाईव्ह आहे त्याला थ्री ने डिवाइड करून द्या त्याला थ्री ने काय करणार डिवाइड करून द्या. जर एखादा वन सोडून दुसरा नंबर असेल तर त्याला आर टू चेंज करतोय म्हणजे आर थ्री चेंज करतोय फाईव्ह अपॉन थ्री इंटू आर टू करून बघा बरं ऑपरेशन काय येत आहे. आर थ्री काय फाईव्ह मायनस बरोबर ना फाईव्ह अपॉन टू सॉरी फाईव्ह अपॉन थ्री इंटू त्या ठिकाणी आर टू काय थ्री आहे बरोबर. हा थ्री थ्री काय झाला फाईव्ह मायनस फाईव्ह किती आहे झिरो आहे. म्हणजे लक्षात घ्या फाईव्ह अपॉन थ्री ने त्याला मल्टीप्लाय करायचं आहे कोणाला आर टू ला तेव्हा तो इक्वल टू काय मिळेल झिरो मिळेल. कळतंय का. ओके म्हणजे आपण रेग्युलर ऑपरेशन घेऊन टाकलं मी आर थ्री मायनस फाईव्ह इंटू आर टू. जर तुम्ही याला वन केला असतं तर आर थ्री मायनस फाईव्ह आर टूच घ्यावं लागलं असतं. म्हणजे आपण डिवाइड कशाने केलं असतं या सेकंड रोला थ्री ने मी इथे तेच केलं ना मी त्याच ऑपरेशन मध्ये दोन ऑपरेशन वाढवण्यापेक्षा ते कमी केलं. एक लक्षात घ्या जास्त ऑपरेशन करण्यापेक्षा कमीत कमी ऑपरेशन मध्ये जेवढं अप्रॉक्सिमेशन येईल तेवढं बेटर असतं. कारण मार्क्स जे असतात ते मार्क्सचं वेटेज कशावर असतं जनरली हे त्या रो ऑपरेशन वर असतं आणि जेवढं नेहमी करशात तेवढं कॉम्प्लिकेशन वाढत जाईल. ओके मग चला सांगा वन मायनस वन टू झिरो थ्री मायनस वन ओके झिरो झिरो. आता हा चेंज करावा लागेल याला काही फरक पडणार हे दोघे झिरो आहेत त्यामुळे पुढे करून दिले काही फरक पडत नाही याला चेंज करावा लागेल. चला सांगा मग आर थ्री काय त्या ठिकाणी मायनस फाईव्ह अपॉन थ्री इंटू त्या ठिकाणी आर टू काय ओके मायनस टू प्लस फाईव्ह अपॉन थ्री. हा मायनस मायनस काय झाला इथे सॉरी क्रॉस मल्टीप्लाय करा क्रॉस मल्टीप्लाय करा मायनस सिक्स प्लस फाईव्ह अपॉन थ्री. सांगा मग काय मायनस वन अपॉन थ्री ऍज इट इज पण ठेवलं तरी चालेल ऍज इट इज पण ठेवलं तरी चालेल. आणि थ्री ने मल्टीप्लाय करून इथे मायनस वन करून येतात थ्री ने मल्टीप्लाय केलं तर हे झिरो झिरो आणि हा काही येऊ द्या त्याला काही फरक पडणार नाही. झालं बघा बरं हा मॅट्रिक्स अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे का. याच्यात कोणाला काही डाऊट एका स्टेप मध्ये दोन ऑपरेशन घेता आले पाहिजे आणि जेवढे एका स्टेप मध्ये घेशाल
तेवढं तुमचं लेझीनेस कमी होतो आणि तुम्हाला त्याला चेंज करता येतं, व्यवस्थित चेंज करता येतं. समजतंय का? ओके, मग याच्यातलं आपण एक अजून तुम्हाला एक होमवर्क लागत हे पहिलं एक्झाम्पल याच्यातलं असेल आणि जे दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय ते होमवर्कसाठी असेल, तुमच्यासाठी असेल. वन मायनस वन, सॉरी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन, एक्झाम्पल तुमच्यासाठी असेल होमवर्कसाठी. प्लस कन्व्हर्टेड इंटू आहे ना अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, ना चला पुढचं एक्झाम्पल असेल चेंज करू. टेन नंबरचा क्वेश्चन, टेन नंबरचं एक्झाम्पल, दिस मॅट्रिक्स विल बी कन्व्हर्टेड इंटू अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. कशात कन्व्हर्ट करायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. टेन नंबरचा क्वेश्चन दिलेला मॅट्रिक्स आहे, वन मायनस वन टू, टू वन थ्री आणि शेवटचा रो आहे थ्री टू फोर. ओके चला, वी हॅव टू कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इन टू अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने जर मॅट्रिसेस घेतला ए वन वन, ए वन टू, ए वन थ्री, ए टू वन, ए टू टू, ए टू थ्री, ए थ्री वन, ए थ्री टू अँड ए थ्री थ्री. ओके, जर मॅट्रिक्स घेतला तर आधी तुम्ही काय करणार, याला काय करणार? वन, कारण तुम्ही आयडेंटिटी थ्री क्रॉस थ्रीची आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो, वन झिरो झिरो, झिरो वन झिरो, झिरो झिरो वन, म्हणजे आपल्याला डायगोनल वन वन करायचा आणि उरलेले जेवढे एलिमेंट आहे तेवढे काय करायचे, झिरो करायचे. आता लक्षात घ्या, हे जे डायगोनल एलिमेंटमध्ये वन बसलेले आहेत ना, यांचा वापर कशासाठी होतो, त्यांच्या खालचे एलिमेंट आणि वरचे जे एलिमेंट असतात, याच्या काही वरचे नाही, याच्या खालचे जे एलिमेंट आहेत ते झिरो करण्यासाठी. पण या वनचा वापर कशासाठी करणार, याला झिरो आणि याला झिरो करण्यासाठी, या दोघांना झिरो करण्यासाठी, आणि या वनचा वापर या दोघांना झिरो करण्यासाठी होतो वापरला. म्हणजे काय की जनरली आपण जर विचार केला तर वन याचा वापर फक्त आपण त्या एलिमेंटचा बाकीच्या एलिमेंटला झिरो करण्यासाठी वापरत असतो, आणि सगळ्यात जास्त वापर ह्या मॅट्रिसेसचा आहे. किंवा हे जे आता आपण इथे अप्लाय करणार ना, जवळपास आपले जे सत्तर ऐंशी एक्झाम्पल असतील ना, त्या एक्झाम्पलमध्ये हीच प्रोसेस करावी लागते. सत्तर एक एक्झाम्पल असतं अजून करून घेतल्यास, फक्त रोच्या ऐवजी कॉलम असेल, कॉलमच्या ऐवजी रो असते, रो आणि कॉलममध्ये आपल्याला हेच करायचं आहे, दुसरं काही काम नाही. दोन मेथड आपल्या या फक्त याच्यावर डिपेंडेड आहेत, दिलेला मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करा. ओके, याच्यावरच डिपेंडेड आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी एक छोटासा क्रायटेरिया आहे, तेवढा फक्त अप्लाय करावा लागतो. ओके, ना याला वन केलं त्याच्यानंतर काय करणार, त्याच्यात दोघं एलिमेंट जे खालचे एलिमेंट आहे त्या दोघांना काय करायचं, झिरो करायचं. बरोबर, नंतर पुढे पुढे ए वन टू ला कोणाचा वापर करशे, पण ए टू टू ला वन करावा लागेल ना, जे आपल्याला आधी याला वन करावा लागेल आपल्याला, कारण या वनचा वापर करतो ना आपण. मग ए टू टू ला काय करायचं, वन, आणि मग त्यानंतर काय करणार आपण, याला झिरो करणार, याला वन केलं गेलं बरोबर ना, याला झिरो करणार आणि याला झिरो करणार. पण याला झिरो करण्याच्या आधी आपण एक सिस्टमॅटिकली जाणार, याची स्टेप लगेच नका वापरू, याची स्टेप लगेच यूज करायची नाही. आधी याला वन केलं की याला झिरो करा, नंतर मग याच्याकडे याला काय करणार, वन करणार, आणि या याचा वापर करून काय करायचं, वरचे दोघं एलिमेंट काय करायचे, याचा वापर करून ह्या दोघांना झिरो करावा लागेल बरोबर. आणि मग त्यानंतर शेवटी कोणाकडे येणार आपण, ए वन टू कडे येणार. म्हणजे ही प्रोसेस फिक्स्ड आहे, ही प्रोसेस फिक्स्ड आहे, याच्यामध्ये चेंजेस काही होणार नाही. किंवा आपण ती प्रोसेस अप्लाय करणार त्याच्यामध्ये हा कन्फर्मेशन पॅटर्न असेल, की आपण जर तुम्ही असं इकडनं गेलात किंवा तिकडनं वरून याला वन केलं, याला झिरो केलं,
आणि नंतर मग आपण याला इकडे वन करून आणि मग या दोघांना झिरो केलं तरीही चालतं. पण एक सिस्टीम जर फिक्स करून ठेवली ना तर आपल्याला परत परत बदलण्याची गरज पडत नाही किंवा कन्फ्युजन होत नाही. म्हणून मी तुम्हाला एक फिक्स सिस्टीम करून देईल, याला वन करा नंतर या दोघांना झिरो करा, याला वन करा याला झिरो करा, याला वन करा या दोघांना झिरो करा आणि मग या वनचा वापर करून याला झिरो करू शकतात. ओके चला मग आता आपण ऍक्च्युअल मॅट्रायसेस वापरू आपण यातला. चला मग आता आपल्या ऑलरेडी हा इथे वन आहे, हा इथे ऑलरेडी वन आहे. मग चला सांगा बरं याचा वापर करून हे दोघे एलिमेंट काय करायचे मला झिरो. चला मग सांगा दोन ऑपरेशन येतील ना एक आणि दोन. ओके आणि त्याच्यात आर थ्री चं पण ऑपरेशन घेऊ शकतो आपण, आर थ्री चेंजेस टू थ्री यावर बघ. याच्यात कोणाला काही डाऊट? कळतंय सगळ्यांना काय घेतोय हे ऑपरेशन काय घेतोय? समजतंय सर्वांना? ओके ठीक आहे. एक काम करा, हे मॅट्रायसेस मध्ये दोन ऑपरेशन अप्लाय करून या दोघांना झिरो करायचं आहे. चला ए विल बी चेंजिंग टू, पहिला रो एज इट इज वन मायनस वन टू. चला पुढचा सांगा, चला पटकन आता. ओके हा झिरो झाला, हा झिरो झाला, बाकीचे एलिमेंट तुम्ही सांगायचे. इथे आर टू काय? वन मायनस टू इन टू आर वन काय तिथे? ओके मग किती येईल? थ्री. आर टू काय इथे? इथे आर वन काय म्हणजे काय येणार? ओके आता पुढचं ऑपरेशन आपलं आर थ्री साठीच, आर थ्री मायनस थ्री आर वन. ओके आर थ्री काय? आर वन काय तिथे? किती येणार? फाईव्ह. ओके पुढे आर थ्री काय? थ्री इन टू आर वन टू किती येणार? मायनस टू. बरोबर का इथपर्यंत? हा आता काय करायचं मग सांगा पुढचं. फाईव्हला झिरो करावं लागेल पण त्याच्या आधी आता इथे मला वन करावं लागेल ना याला, आता वन करावं लागेल, आता गरजेचा आहे मला इथे वन. अगोदरच्या याच्यामध्ये अप्पर ट्रायंगुलर मध्ये गरजेचा नव्हता पण इथे मला गरजेचा आहे. मग चला सांगा मग पटकन मग. आर टू अपॉन थ्री. चला ए विल बी चेंजेस टू, पहिला रो थर्ड रो तसा राहील झिरो वन आणि हा काय मायनस वन अपॉन थ्री. ओके आता याला झिरो करा. मग आर थ्री चेंजेस टू आर थ्री मायनस फाईव्ह टाइम्स ऑफ आर टू, आर टू ए विल बी चेंजेस टू. चला सांगा पटकन, वन मायनस वन टू ॲज इट इज, झिरो वन मायनस वन बाय थ्री ॲज इट इज. हा झिरो. ओके त्या ठिकाणी आर थ्री काय? मायनस फाईव्ह इन टू आर टू काय त्या ठिकाणी? मायनस टू प्लस फाईव्ह बाय थ्री. बरोबर आहे का? मायनस वन अपॉन थ्री. माझा आवाज येत नव्हता का? आता येतोय का? ठीक आहे. ओके मायनस सिक्स वन सिक्स मायनस वन अपॉन थ्री विल बी दॅट मायनस वन बाय थ्री. चला पुढचा नेक्स्ट ऑपरेशन, नेक्स्ट ऑपरेशन सांग याला काय करायचं? मायनस थ्री ने मल्टीप्लाय, बरोबर ना? मग आर थ्री चेंजेस टू मायनस थ्री आर थ्री, बरोबर का? मग
माइनस थ्री अपॉन थ्री किती आहे, माइनस माइनस गेट प्लस, थ्री अपॉन थ्री इज अ ओके माइनस थ्री ने मल्टीप्लाय केलं, चला सांगा पटकन, झिरो वन मायनस वन बाय थ्री आज इट इज झिरो झिरो वन, आर थ्री ला चेंज केलं ना आपण, याला माइनस थ्री ने मल्टीप्लाय केलं, माइनस माइनस गेट प्लस, थ्री इंटू वन बाय थ्री मीन्स थ्री थ्री गेट कॅन्सल इक्वल्स टू वन. पुढे पुढे सांगा, चला याला झिरो करायचं आणि याला झिरो करायचं ना, आता याचा वापर करू मग, आर टू जसा रेग्युलर घेतो तसंच प्लस वन बाय थ्री इंटू वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री करावं लागेल ना मला, आणि इथे मायनस वन बाय थ्री आहे, इथे प्लस वन बाय थ्री ने मल्टीप्लाय केला आर थ्रीला की मायनस वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री गेट इक्वल टू झिरो होते बरोबर, आणि याला याचा वापर करून याला पण झिरो करायचा आहे, याच्यातच आर वन ला चेंज करा रेग्युलर आपला बरोबर. चला मग ऑपरेशन बघा, आता कोणते कोणते एलिमेंट बदलत आहेत बघा, हा नाही बदलणार कारण याचा वापर करतो आपण, आर टू ला चेंज करा, आधी आर टू चं ऑपरेशन काय, आर टू प्लस वन बाय थ्री इंटू आर थ्री. चला आर टू काय इथे हे नाही बदलणार ना, हा पण झिरो राहील, हा पण वन राहील, हा झिरो होऊन जाईल बरोबर, नंतर हा वन ॲज इट इज राहील आर वन साठी, याच्यासाठी आर वन मायनस टू टाइम्स ऑफ आर वन हा सुद्धा ॲज इट इज राहील कारण हा झिरो आहे, कारण आर वन काय माझ्याकडे आहे मायनस वन मायनस टू इंटू आर थ्री काय त्या ठिकाणी झिरो आहे ना, त्यामुळे याच्यात काही फरक पडणार नाही. हे एकदम सोपं आहे, इथून पुढे गेलात ना, इथून पुढचं हे ॲज इट इज एक फिक्स व्हॅल्यू होतं, त्याच्यात चेंजेस नाही होत, फिक्स व्हॅल्यू आपल्याला याच्यात मिळतं बरोबर. पुढे मग चला याचा वापर करून याला काय करायचं आहे, झिरो केला पण हा झिरो झाला, तिथून पुढचे जे आन्सर्स येतात ना ते कन्फर्म येतात, कन्फर्म बदलत नाही, जस्ट वी हॅव टू कन्फर्म देत. अँड नेक्स्ट याचा वापर करून याला झिरो करा, सांगा पटकन, आर वन मायनस की आर वन प्लस आर टू, मग सांगा काय झालं इथे, ए विल बी चेंजेस टू ओके, काय झाला मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स. बघा याच्यात कोणाला काही डाऊट समजतंय सर्वांना, हे काय घेतलंय ओके क्लिअर करा लगेच समजत असेल तर, आणि लक्षात असू द्या आपण एवढे ज्या स्टेप वापरल्यात ना या स्टेप्स प्रो ऑपरेशन्सला, हे जे आपण ऑपरेशन्स घेतोय ह्या ऑपरेशन्सला तुमच्या एक्झाममध्ये मार्क्स तर वेटेज असतात ओके, या ऑपरेशन्सला तुम्हाला मार्क्स असतात, या मॅट्रासिसला नाही, या मॅट्रासिसला नाही, फायनल मॅट्रिक्सला आन्सरला ओके, म्हणजे याला वेटेज आहे, जे तुमचं फायनल आन्सर आलेलं असेल ना त्या फायनल आन्सरला वेटेज आहे पहिली गोष्ट, आणि जे ऑपरेशन तुम्ही चूज केले ते ऑपरेशन एक जरी चुकलं तरी तुमचे मार्क्स कट होतील लक्षात असू द्या. जे महत्वाचे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन व्हायलाच पाहिजेत आणि ते ऑपरेशन्स तुमचे महत्वाचे असणार आहे. कळत आहे आता, हे एक होमवर्कला देऊ का, बर एक आता क्लिअर दिसतंय का सर्वांना, एक शेवटचं होमवर्कला एक्झाम्पल देतोय आपलं हे झालं इथे, आणि एक लक्षात घ्या आपलं हे ॲज इट इज मी रेकॉर्डिंग तुम्हाला टाकणार आहे, पण मागचे आपले काही व्हिडिओज ते करप्ट झाले त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला ओके, त्यामुळे नाहीतर मग कालचं आजचं लेक्चर ऑलरेडी पूर्णपणे डिटेल्समध्ये आहे, ते लेक्चर तुम्हाला यूट्यूबला टाकलं आपल्या ॲप्लिकेशनला टाकलं की त्यावेळेला तुम्हाला एकदम क्लिअर कट दिसायला लागेल ओके, त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट की आपल्या याच्यामध्ये काही गोंधळ होईल असं नाही ओके, त्यामुळे होईल व्यवस्थित होईल ओके, आणि जर काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही परत बघू शकतात ना, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ओके. याच्यातलं मी जे दुसरं एक्झाम्पल देतोय ते होमवर्कसाठी देतोय, टेन मधलं सेकंड मधलं ओके, ते होमवर्कसाठी असं असेल एक्झाम्पल, वन झिरो मायनस टू नंतर मायनस वन टू थ्री आणि शेवटचा रो आहे टू थ्री फोर, या मॅट्रासिसला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सकडे. हे झालं की त्यानंतर आपण महत्त्वाच्या टॉपिककडे वळणार, महत्त्वाचा टॉपिक जे थेरॉटिकल पार्ट जो तुम्ही लिहिला आहे तुम्हाला
दाखवायचा आहे सर्वांनी मॅट्रिक्समधला, आणि त्यानंतर आपण जे घेतोय ही आता याच्यात ही पहिली एक्सरसाइजमध्ये पहिला पार्ट आपल्या याच्यात कम्प्लीट करतोय. ओके, की रो ट्रान्सफॉर्मेशन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचा वापर कसा करायचा काय करायचा हे तुम्हाला याच्यामध्ये मी सांगितलं आहे, बरोबर ना. पण आता जो पुढचा जो टॉपिक असेल तो इन्वर्स कसा काढायचा आणि इन्वर्स काढण्याच्या पद्धती किती हे मी तुम्हाला कम्प्लिटली सांगणार. आणि मग एक एक एक्झाम्पलचं आपण एक छोटीशी लिस्ट बनवणार 2x2 साठी आणि 3x3 साठी, त्यांचं एक कलेक्शन असेल आणि त्या कलेक्शनला आपल्याला नंबर वाईज सॉल्व करायचं आहे. ओके, जे कलेक्शन आहे 2x2 तेच आपण 2x2 3x3 जसंच्या तसं कलेक्शन उचलला आपण याच्यासाठी वापरलं सेकंड मेथडसाठी, तेच थर्ड मेथडसाठी. ओके, तर तिघ मेथडसारखी सारखी एक्झाम्पल असेल ते चेंज होणार नाही, ते तीन मेथडमधले सारखे एक्झाम्पल आणि जे उरलेले असेल ते आपण याच्यामध्ये सॉल्व करून घ्यायचं असेल. ओके, नाव याच्यात कोणाला काही डाऊट ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे हे एक्झाम्पल आणि त्याच्या आधीचं एक्झाम्पल जे होमवर्कला दिलं आहे ते एक्झाम्पल मला कम्प्लीट पाहिजेच. ओके, आणि मग त्यानंतर आपण आपल्या ज्या महत्त्वाच्या मेथड आहे ती महत्त्वाच्या मेथडकडे जाऊ. ओके, बऱ्याच जणांचे होमवर्क मला पोहोचत नाही, तर बरेच जण अजून पण होमवर्क करत नाही किंवा रेग्युलर अटेंडन्स घेत नाही करत नाही. तुमची रेग्युलर डेली अटेंडन्स माझ्याकडे ऑलरेडी आहे हे लक्षात असू द्या. मला 2-3 दिवस सलग 2-4 दिवस कोणी दिसलं नाही तर मी डायरेक्टली रिमूव्ह करू दे. त्यामुळे सर्वांनी रेग्युलर अटेंड्स राहायचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपलं काय चाललं हे सगळं दिसत राहतं. ओके, ठीक आहे, बाकीचा पार्ट जो आहे तो आपण उद्या कंटिन्यू करणार. ओके.